नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, आले आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत. कापसाचा बाजार दबावातच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची विक्री वाढल्याचा दबाव दरावर आला आहे. आज दुपारपर्यंत कापसाचे वायदे 69.22 सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. तर देशातील बाजारातही जुलैचे वायदे 55,320 रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भाव 7,000 ते 7,700 रुपयांच्या दरम्यान होते. कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या वायद्यांनी पुन्हा गेल्या 4 वर्षातील निचांकी पातळी गाठली. सोयाबीनचे वायदे आज दुपारी 10.27 डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते, तर सोयाबीनचे वायदे 319 डॉलर प्रतिबुशेल्सवरती होते. देशातील बाजारातही सोयाबीनचे भाव सध्या दबावातच आहेत. सोयाबीनला आजही 4,200 ते 4,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशात सोयाबीनचे भाव 40,000 रुपये प्रतिटनांवरती होते. सोयाबीनच्या बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले. आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव काहीसे अधिक आहेत. याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळतोय. सध्या तुरीला सरासरी 10,500 ते 11,500 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. आल्याच्या भावात मागील काही दिवसांपासून काहीशी नरमाई दिसून आली. नव्या हंगामात लागवडीसाठी आले बियाण्याला चांगली मागणी वाढली. याचा आधार आल्याच्या बाजाराला मिळत आहे. आल्याचे भाव देशातील बाजारातही टिकून आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने सध्या आल्याचे भाव 6,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत. आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते, तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. मक्याच्या बाजारात मागील 5 दिवसांपासून काहीशी नरमाई आली. मक्याचा भाव अनेक बाजारांमध्ये 100 ते 1,500 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. तसेच NCDEX डिलिव्हरी केंद्रावरही भाव काहीसा कमी झाला. सध्या मक्याला सरासरी 2,300 ते 2,800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. तर NCDEX डिलिव्हरी केंद्रावर मका 2,880 रुपयांनी विकला जात आहे. मक्याच्या भावात काहीसे चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा.